कोपरगाव मतदारसंघात 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक भागातील सोयाबीन, कांदा, कांदा रोपे, मका, कपाशी यासारख्या पिकांचे नुकसान होण्याची परिस्थिती ओढावली आहे. काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तातडीने प्रशासनाने पावले उचलून पंचनामे करावे अशी मागणी तहसीलदार महेश सावंत यांच्याशी संपर्क करून सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले आहे. प्रत्यक्ष बांधावर पाहणी करून आवश्यक येथे मदत कार्य करून अनेक ठिकाणी जेसीबी उपलब्ध करून देत पाण्याचा निचरा संजीवनी उद्योग समूहाने केला आहे. तसेच घरात पाणी गेल्याने शेकडो कुटुंबांपर्यंत भोजन पोहोचवण्याचे काम संजीवनी समूहाने नेहमीप्रमाणे केले आहे. कालपासनं अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे. काल रात्रीपासूनच 2-3 गावांमध्ये त्या ठिकाणी मशीन देऊन आम्ही पाणी उपसण्याचं काम केलेलं आहे. परंतु टाकळी असल, यसगाव असल, ब्राह्मणगाव असल, धारणगाव असल, वारी असल, धोत्रे असल, किंबहुना सडे, बोजडे, संवत्सर, सगळ्याच गावांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार असा पाऊस झालेला आहे. बऱ्याच घरांमध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे. अनेकांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. घरांचंच नव्हे तर जनावरांचं देखील. ब्राह्मणगाव येथील एक गाई मयत झालेली आहे आणि त्याचबरोबर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. साधारण 65 mm वरती जर पाऊस झाला तर अतिवृष्टी आपण समजतो. आता मी जी माहिती घेतली त्या ठिकाणी ब्राह्मणगाव मध्ये जवळपास 111 mm चा पाऊस झालेला दिसतो आहे. म्हणून अनेकांचे सोयाबीन असल, मका असल, अगदी ऊस सारखे पीक त्या ठिकाणी कोलमडलेले आहे आणि त्याच्यामुळे त्याचबरोबर कपाशी याचं मोठं नुकसान त्या ठिकाणी सर्वत्र झालेलं आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ही सर्व पंचनामे झाले पाहिजे. विशेषतः ज्या गोरगरिबांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे त्यांचं प्राधान्याने त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली पाहिजे. मी समक्ष पाहणी सगळ्या गावांची, बऱ्याचशा गावांची करून आलेलो आहे आणि त्या ठिकाणी संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था देखील जवळपास 800 ते 1000 लोकांची आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. विनंती एवढीच आहे की प्रशासनाने देखील तातडीने याची दखल घेऊन पिकाचे पंचनामे, तसेच घरामध्ये पाणी गेलाय त्याचे पंचनामे आणि याचबरोबर 2022 ला सुद्धा अशाच पद्धतीचे मला नागरिकांनी टाकळी गावामध्ये सांगितलं की आमच्या घरामध्ये पाणी गेलं, पंचनामे झाले, पण पैसे अद्याप मिळालेले नाही. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे पूर्वी पंचनामे होऊन पैसे आलेले त्यांचे पण परत पैसे मागण्याचं काम शासनाकडून किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याकडून चालू आहे, ते सुद्धा त्यांच्याकडून घेऊ नये अशी माझी शासनाला विनंती आहे.